सर्वांना आनंद देणारा हा भूमिपूजन सोहळा असून आजचा दिवस सर्वांसाठी मंगलमय आहे, असे प्रतिपादन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज उल्वे येथे केले. उल्वे सेक्टर 12 येथे 10 एकर परिसरात साकारण्यात येणाऱ्या तिरुमला तिरुपती देवस्थानच्या श्री व्यंकटेश्वरा स्वामी वारी मंदिराचे भूमिपूजन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते संपन्न झाले, त्यावेळी ते बोलत होते. यावेळी पालकमंत्री उदय सामंत, खासदार श्रीरंग बारणे, डॉ श्रीकांत शिंदे, आमदार प्रशांत ठाकूर, भरत गोगावले, महेंद्र थोरवे, महेश बालदी, माजी खासदार रामशेठ ठाकूर, प्रसिद्ध उद्योजक रेमंड समूहाचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक गौतम सिंघानिया, तिरुमला देवस्थानचे अध्यक्ष वाय व्ही सुब्बारेड्डी आणि प्रशासनातील वरिष्ठ अधिकारी, तिरुमला ट्रस्टचे पदाधिकारी आणि इतर मान्यवर उपस्थित होते. भूमिपूजनाचा मुख्य कार्यक्रम संपन्न झाल्यानंतर प्रसारमाध्यम प्रतिनिधींशी संवाद साधताना मुख्यमंत्र्यांनी उपस्थित सर्वांना शुभेच्छा देत म्हटले की सर्वांना आनंद देणारा हा भूमिपूजन सोहळा असून संपूर्ण महाराष्ट्रासाठी आजचा दिवस मंगलमय आणि गौरवशाली आहे. प्रत्येकाला आंध्र प्रदेश राज्यात जाऊन तिरुपती बालाजीचे प्रत्यक्ष दर्शन घेण्यासाठी जायला जमत नाही, अशावेळी या ठिकाणी येऊन तिरुपती बालाजीचे दर्शन होणार आहे. हे मंदिर साकारण्यासाठी महाराष्ट्र शासनाकडून सर्व प्रकारचे सहकार्य केले जाईल. महाराष्ट्रात तिरुपती बालाजीचे मंदिर साकारत असल्याबद्दल तिरुमला ट्रस्टचे तसेच या पवित्र कामात ज्यांचे सहकार्य लाभले आहे त्या सर्वांचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आभार मानले. तिरुपती बालाजीचं प्रत्यक्ष मंदिर आपल्या महाराष्ट्रात नव्या मुंबईमध्ये त्याचं प्रत्यक्ष काम सुरू होण्याचा आज शुभ मुहूर्त आहे आणि म्हणून मी पुन्हा एकदा सगळ्यांना शुभेच्छा देतो. खरं म्हणजे तिरुपती बालाजी देवस्थानला या ठिकाणी 10 एकर जमीन खरं म्हणजे देण्याचं काय आम्ही कोण देणार, देणारा तो बालाजी आहे ना, कोणी आमलो किंवा कोण. आणि हे भाग्य आपल्या सगळ्यांना लाभलं, आपण सगळे भाग्यवान आहोत, सौभाग्यशाली हम लोग है सब लोग. आज का जो दिन है हमारे सबको एक बहुत ही आनंद देने वाला. यहाँ पर पूरी तरह आप जैसे प्रत्यक्ष तिरुपति बालाजी मंदिर है वैसे ही सिमिलर मंदिर यह बना रहे हैं. यह हमारे सबके लिए बहुत ही मंगल समय है और महाराष्ट्र के लिए एक बहुत बड़ा गौरव है. सभी लोगों को जाने का मन होता है वहां पर, लेकिन सभी लोग जा नहीं पाते, बराबर. जब तक उसका बुलावा नहीं आता तब तक पहुंच भी नहीं पाते. पण आता प्रत्येकाला या ठिकाणी बालाजीचं व्यंकटेश्वराचं दर्शन घेता येईल आणि म्हणूनच आजचा हा दिवस आपल्या सगळ्यांच्या दृष्टीने आनंदाचा दिवस आहे. गौतम सिंघानिया आपको भी मैं धन्यवाद देना चाहता हूं कि आप इसमें पूरा योगदान दे रहे हैं. और अभी बालाजी तो सबको देने वाला भगवान है, आशीर्वाद भी है सब है. और नवी मुंबई में भी और महाराष्ट्र में एक समृद्धि सुख शांति सगळ्यांना आशीर्वाद तिरुपति बालाजी के लाभतील आणि सगळ्यांना इतर येऊन दर्शन घेण्याची संधि मिळेल. आजचा आपल्या सगळ्यांच्या दृष्टीने भाग्याचा दिवस आहे. आपल्या सरकारच्या माध्यमातून हमारी सरकार की ओर से जो भी सभी सहयोग, क्योंकि मैंने पहले भी कहा है देने वाले हम लोग कौन होते, देने वाला तो बालाजी है, उसके आशीर्वाद से तो हम लोग राज्य में जनता की सेवा कर रहे हैं, कोशिश कर रहे हैं अच्छे काम हो जाए.
और अभी आपको बताऊंगा मैं, ये जो मुंबई ट्रांसहार्बर लिंक हो रहा है वो सीधा महालक्ष्मी की तरफ जाता है, यहाँ से सीधा महालक्ष्मी और बालाजी कनेक्ट हो जाएगा। ये 22 किलोमीटर का सिंगल लॉन्गेस्ट सी ब्रिज है, वो जल्दी शुरू हो जाएगा, उसका काम कंप्लीट हो रहा है। और इसलिए मैं आपको बहुत बहुत धन्यवाद देना चाहता हूँ, आपने इस महाराष्ट्र में मंदिर बनाने का संकल्प किया है, ये हमारे लिए बहुत ही हमारा सौभाग्य की बात है। और मैं हूँ हमारे मुख्यमंत्री देवेंद्र जी, हमारे सभी सरकार के मंत्रीगण, सभी लोक प्रतिनिधि, हमारे यहाँ के स्थानिक, हमारे सिडको के मुखर्जी यहाँ पर है, उन्होंने भी काफ़ी सहयोग किया है। पहले जब भी इसकी शुरुआत हुई थी तभी भी मैं नगर विकास मंत्री था और सिडको उस वक्त भी मैं ही काम देख रहा था। आज जिन्होंने सभी लोगों ने इसमें सहयोग किया है, सभी लोगों को मैं धन्यवाद देना चाहता हूँ। सबका नाम नहीं ले पाऊँगा मैं, लेकिन इन जिन लोगों का इसमें योगदान रहा है ये सभी लोगों को फिर एक बार मैं धन्यवाद देता हूँ। सगळ्यांना मनापासून शुभेच्छा, सगळे ट्रस्टी इकडे आहेत, सगळ्या ट्रस्टींचं पण मनापासून अभिनंदन, सगळ्यांना शुभेच्छा। याच्यामध्ये कुठेही काही आपल्याकडून कमी पडणार नाही, जेवढं सहकार्य करण्याची संधी आम्हाला प्राप्त होईल ते आम्ही आमचं भाग्य समजू। यावेळी तिरुमला ट्रस्टचे अध्यक्ष वाय व्ही सुब्बारेड्डी यांनी या मंदिराच्या साकारण्याविषयीची माहिती दिली।